कुपवाड रस्त्यावरच्या लक्ष्मी फाट्याच्या स्वामी विवेकानंद चौकात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहिले असल्याने मनपाचे लक्ष वेधण्यासाठी युवा विकास सेवाभावी कल्याणकारी संस्थेच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. गेले 8 दिवस सखल भागात पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी पसरली आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेनं कोणतेही प्रयत्न केले नसल्याने या भागातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. जवळपास 100 ते 150 लोकांनी रस्ता रोकून धरला. तातडीनं काम सुरू करत असल्याने आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. महापालिकेनं खडी पसरून रस्ता जाये करण्यासाठी करून दिला. मात्र ही वरवरची मलमपट्टी असून हा प्रश्न सोडवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आंदोलकांच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी केली. महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सांगली विश्रामबागहून कुपवाडला जाण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. स्वामी विवेकानंद चौकात पाणी साचून राहिल्याने नागरिकांना सांडपाण्यातून मार्ग काढत जाये करावी लागत होती. तसेच पाण्याला दुर्गंधी आल्याने नागरिक त्रस्त बनले होते. आंदोलन होण्याच्या वेळी काम सुरू करून किमान रस्ता वाहतुकीसाठी जाये करण्याचे काम सुरू केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कायमस्वरूपी उपाययोजना करून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी युवराज शिंदे यांनी केली असून काम न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंदोलनात विशाल घोरपडे, शशिकांत चौगुले, निलेश वडगावे, गिरीश राजपूत, मंगेश राजपूत, रेखा पाटील, सूरज वाघमोडे, विजय कागे, प्रकाश वाघमोडे, शुभम गिड्डे, निवृत्ती थोरात, सुलोचना पवार, भारती पाटील, शिवराज असोले, आदिनाथ अत्ने, रामहरी ठोंबरे यांच्यासह प्रमुख नागरिक सहभागी झाले होते. सर्व स्थानिक नागरिकांच्या वतीनं रस्ता रोको करण्यात आला. कुपवाड फाटा ते लक्ष्मी मंदिर झालेल्या रस्त्याची दुरावस्था गेले 3 वर्ष झालं. सातत्यानं PWD असेल, महापालिका असेल, आयुक्तांना वेळोवेळी निवेदन देऊन या रस्त्याचं काम झालेलं नाही. ऐन पावसाच्या काळात या ठिकाणी 3 फूट पाणी साचलं. त्यामुळं जाणं येणाऱ्या सर्व नागरिकांना या ठिकाणी अनेक संकटांना सामोरे जावं लागले. अनेक महिला भगिनी आहेत या पाण्यात या ठिकाणी पडल्या, त्यामुळं त्यांना मोठी इंजुरी झाली. तरी प्रशासन आणि प्रशासनाच्या खुर्चीवर बसलेले पदाधिकारी घेण्याचे कातडीचे आहेत. या कॉन्ट्रॅक्टरचा इथं कुठला बोर्ड नाही आहे. रस्त्याचं काम ऐन पावसाळ्यात या ठिकाणी यानं उकरून ठेवलेलं आहे आणि त्यामुळंच नागरिकांना अनेक प्रसंगांना सामोरे जावं लागलं. या ठिकाणी जो रस्ता पूर्वीचा चांगला होता त्याची दुरावस्था या ठिकाणी त्यांनी उकरून केली. आज या ठिकाणी आंदोलन पुकारल्यानंतर रस्त्याचे काम 7 फुटी मलमपट्टी या ठिकाणी मुरूम ओतून केली जात आहे. याचा निषेध सर्व नागरिकांच्या वतीनं प्रथमसाठी या ठिकाणी आम्ही करतो. या ठिकाणी कुठलाही बोर्ड लावण्यात आलेला नाही, माहिती देण्यात आलेली नाही. हा रस्ता कधी मंजूर करणार आहे, कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, याचं कोणी इथं जबाबदारी घ्यायला तयार नाही. या ठिकाणी या भागातील सर्व उपस्थित नागरिकांनी आज एवढ्याच अपेक्षा व्यक्त केली आहेत. जो 10 कोटीचा या ठिकाणी नाला आहे तो नाल्याचं कामही पूर्ण झालेलं नाही. त्या नाल्यामुळं अनेक घरात पावसाळ्यात पाणी शिरतं, अनेक भागात सखोल भागात पाणी साठून जाते. एक वेळ सांगलीचा पूर वसरेल पण या भागातलं पाणी जात नाही. 6-6 महिने पाणी तसंच राहते. त्यामुळे जाण्या येणाऱ्या आजूबाजूला असणारे दवाखाने, शाळा, सर्व लहान मुलांना याचा फार त्रास होत आहे. येणाऱ्या 4 दिवसात हे काम पूर्ण करावं असं सर्व स्थानिक नागरिकांच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे. अन्यथा मोठ्या आंदोलनाला या ठिकाणी उभारलं जाईल ही आज या सर्व नागरिकांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो.